नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये। आपण आज गावाकडे आलेलो आहे। गावाकडे आलं म्हणजे शेतात येणं किती मजेशीर असतं। हे जे शेत दिसते इथे कापूस लावलेला आहे, कापूस। मग सगळं शेत दाखवेल मी आता। मोरच होता का तो? आम्हाला तिकडे एक मोर दिसला होता। कुठे गेला तो मोर? इथं कुठतरी, इथं कुठतरी मोर होता, तो तिकडे झाडामध्ये चालला गेलाय। हे जे शेत आहे ते आता केळीच्या झाडासाठी तयार केलेलं आहे। तर मित्रांनो, असं असतं केळीचं एक झाड। जाऊन बघू आपण। बघा, शिस्तबद्ध केळी, एका लाईनीत सगळ्या केळी आहेत। केळीचं बीज आहे, याला ना आपण लिक्विडमध्ये भिजवून असं इथं थोडा गड्डा खोदून असं लावलं जातं। पाणी, हे पाणी चालूच राहतं। ठिबक सिंचन? हां, ठिबक सिंचन आहे हे। याच्याने थोडं थोडं पाण्याची बचत पण होते आणि बाग वगैरे पण व्यवस्थित होतात। अच्छा, याला असं मोठं जाळून जातं म्हणजे? हो, हे हळूहळू वाढत जाईल। याला लिक्विड वगैरे देऊन, सेंद्रिय खत वगैरे देऊन हे मोठं होतं। पण मोठं झाल्यावरती याची कंडिशन, हा बघा, असं झाड हवेने वाकलं आहे। पण केळीचा गड असा असतो, सध्या बारीक आहे का? पुढं अजून तयार नाही आहे। हे बघा, असं असतं केळीचं। ते दाखवलं दादांनी आपल्याला। त्याच्यानंतर हे असं होतं, एवढे लहान लहान मस्त आरामशीर। नंतर मग सुरुवातीला केळीसाठी पहिले हे असं येतं, त्यानंतर मग अशी अशी केळीची स्टार्टिंग होती। हे केळी याच्या पानांना येते ना केळी? एंडिंग असतं। अच्छा, असा घोळ येऊन हे त्याची एंडिंग आहे। याला तोडावं लागतं काय? याला तोडलं की मग हा घड मोठा व्हायला लागतो, जाड होतो नंतर। जाड झाला की नंतर मग अशा स्थितीत हळूहळू मोठा होतो तो। हा, हे जी हिरवा लावलेला आहे पडदा, आपण ते गरम हवा, सध्या उन्हाळा चालू आहे ना, तर गरम हवा शेतामध्ये जाऊ नये आणि केळीच्या झाडांना काही इजा होऊ नये। हा, आणि पाण्याचे बाष्प होऊ नये म्हणून हे सगळं तुम्हाला पाहिजे असं तर हा माझा भाऊ आहे, याचा मला नंबर द्याचो, शेतीचं काय असं त्याला विचारून घ्या। हे बघा, अशी ठिबक सिंचन आहे, ठिबक लावलेलं आहे, ठिबक सिंचन।
पुरा शेतात पसरलेले आहेत ते. पाण्याचं टेन्शन नाही आपल्याकडं, केळी काय, ऊस काय, कापूस काय, हाय का नाही, मका काय, एकदम मजा येते. फार मस्त अशा नळ्या असतात, या नळ्या पूर्ण शेतात पसरलं की कमी पाण्यात चांगला पीक येते, पाण्याची बचतही होते. असे पीक तर परत एक मोर आला होता कुठे कुठे मित्रांनो, हे जे दिसते का मा, हे जे दिसते काळ काळ मोर आहे तो, दिसला तर बरं होईल. दोन आहे तिथं, दोन आहे तो मोर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.